नमस्कार कालच दीप अमावस्या पार पडली ज्या दीप अमावस्येला आपण गटारी म्हणून ओळखतो खरं तर ती गटारी नव्हे दीप अमावस्या घरातले दिवे साफ सूफ करून त्याची पूजा करण्याचा दीपपूजन करण्याचा तो दिवस अमावस्येच्या घनघोर अंधारात अशाच दिव्यांच्या पूजनाची आणि प्रज्वलनाची आवश्यकता असते तरच प्रकाश देत असतो चला आज काय तुम्हाला मी धार्मिक विषयावर बोलायला आलेलो नाही असंच ज्यांचं चिन्ह दिवा होतं त्या पक्षानं आता आपला दिवा पुन्हा एकदा घासून पुसून लख करण्याची वेळ आलेली आहे होय मी भाजपविषयी बोलतोय भाजप ज्या पद्धतीनं आता मुंबईमधल्या हालचाली वाढवत आहे त्याबाबत बोलतोय दीप प्रज्वलनाच्या पूजनाच्या दिवशी भाजपनं आपला दिवा जनसंघाचा दिवा होता आता कमळ झालं तरी आता तो तो दिवा घासून पुसून चक्क लख करण्याची गरज आहे मी असं का म्हणतोय तर भाजपमध्ये अनेक दिवे आहेत हा शब्द उपहासाने घेऊ नये हा खऱ्या अर्थानेच घ्यावा अनेक दिवे आहेत ज्यांच्या प्रकाशामध्ये भाजप मोठी होऊ शकते पण या दिव्यांवरती आता काजळी चढू लागली आहे ही काजळीच दूर करण्याची वेळ आलेली आहे घडलं आहे असं की मुंबई मनपाच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजप आता तयारी करू लागला आहे आणि या तयारीचा भाग म्हणून मनसे भाजपच्या सोबत येईल का याची चाचपणी केली जाते आहे चंद्रकांत पाटील जे प्रदेशाध्यक्ष आहेत ते राज ठाकरे यांच्या भेटी घेत आहेत काही बोलणी करत आहेत काही मुद्द्यांवर एकमत करण्याचा प्रयत्न करतायत दोन पावलं त्यांनी पुढे यावं दोन पावलं त्यांनी मागे जावं आपल्या मुद्द्यांवरून भाजपच्या दिशेनं पुढे यावं यासाठीच्या हालचाली चालू आहेत यात शिवसेने सोडल्यानंतर शिवसेना सोडल्यानंतर मुंबई मनपात भाजपची स्थिती काय असेल आणि त्याला ती भरपाई करण्यासाठी मनसेची मदत होऊ शकेल का हे देखील तपासलं जातं आहे याआधी मुंबई मनपातल्या निवडणुकांचे आकडे एकदा तपासून बघणं आवश्यक आहे तुमच्या तुमच्यासमोर ती आकडेवारी ठेवायची आहे दोन हजार बारा आणि दोन हजार सतरा अशा दोन निवडणुकांचा विचार जर आपण केला तर आपल्या काही गोष्टी लक्षात येतील दोन हजार बारा साली झालेल्या मुंबई मनपाच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मतांच्या टक्केवारीचा विचार केला तर पंधरा पॉईंट एकोणनव्वद टक्के म्हणजे जवळपास सोळा टक्क्याच्या आसपास मतं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मिळालेली होती आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं त्यावेळी अठ्ठावीस जागा जिंकलेल्या होत्या याच्या जरा वेगळ्या बाजूने बघूया भाजपला किती मिळाली होती भाजपनं त्यावेळेला फक्त सहा पॉईंट अठ्ठ्याहत्तर टक्के मतं घेतली होती आणि एकतीस जागा जिंकल्या होत्या जरा ही गोष्ट उल्लेखनीय आहे इथं बघण्यासारखी आहे की सोळा टक्के मतं घेऊन अठ्ठावीस जागा आणि सात टक्के मतं घेऊन एकतीस जागा हा फरक तुमच्या लक्षात आला पाहिजे म्हणजे महाराष्ट्र नि नवनिर्माण सेनेला चांगली मतं दोन हजार बारा साली मिळालेली होती पण अठ्ठावीस जागांवरती समाधान मानावं लागलं होतं उलट साठ टक्क्याच्या आसपास मतं घेऊन भाजपनं एकतीस जागा म्हणजे मनसेपेक्षा अधिक जागा जिंकल्या होत्या यावेळेला शिवसेना आणि भाजप युती होती हे विसरून चालणार नाही पुढे पाच वर्षांनी हे दोन्ही पक्ष म्हणजे भाजप आणि शिवसेना सत्तेत आले आणि त्यावेळेसच्या निवडणुकांचे निकाल आणि आकडेवारी काय सांगते हे देखील तपासलं पाहिजे भाजप सत्तेत होता त्यावेळी मुंबई मनपामध्ये सतरा साली झालेल्या निवडणुकीत तुमच्या समोर आता आकडेवारी दिसते आहे जवळपास भाजपला सत्तावीस पॉईंट ब्याण्णव टक्के इतकी मतं मिळालेली आहेत आणि ब्याऐंशी जागावर भाजप जिंकलेला आहे एटी टू सत्तावीस पॉईंट ब्याण्णव म्हणजे भाजपच्या सात टक्क्यावरून सत्तावीस टक्क्यावर म्हणजे त्यापेक्षाही जास्त एकवीस टक्क्याची ग्रोथ भाजपनं इथं केलेली आहे शिवसेनेनं बाराच्या निवडणुकीमध्ये सतरा पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के मतं मिळवली होती आणि पंच्याहत्तर जागा जिंकलेल्या होत्या सतराच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेनं स्वतंत्रपणे लढून अठ्ठावीस पॉईंट एकोणतीस टक्के मतं मिळवलेली होती आणि चौऱ्याऐंशी जागा जिंकलेल्या होत्या मग मतांच्या टक्केवारीचा विचार केला तर दहा टक्के प्लस शिवसेना झालेली होती आणि जागांचा विचार केला तर सहा सात टक्के जा सहा सात जागा शिवसेनेला अधिकच्या मिळाल्या होत्या आता इथे मनसेची खरी घसरण झालेली आहे पूर्वी बारा साली मनसेनं पंधरा पॉईंट एकोणनव्वद टक्के जागा जिंकल्या होत्या तर सतरा साली मतं मिळवली होती तर सतरा साली सात पॉईंट त्र्याहत्तर टक्के इतकी मतंच मनसेला मिळवता आलेली आहेत एकूण मतांच्या टक्केवारीचा विचार केला तर पन्नास टक्के मतच मनसेला मागच्या निवडणुकीपेक्षा मिळालेली आहेत बारा साली मनसेकडं अठ्ठावीस नगरसेवक होते सतरा साली मनसेकडं सात नगरसेवक होते त्यातलेही सहा शिवसेना घेऊन गेलेली आहे प्रत्यक्ष निवडणुकीत शिवसेनेला चौऱ्याऐंशी जागा मिळाल्या पण पुढे मनसेचे सहा घेऊन शिवसेनेनं आपल्या जागा नव्वदपर्यंत पर्यंत नेलेल्या आहेत दोनशे बावीस सदस्य संख्या असलेल्या मनपामध्ये जवळपास नव्वद न, 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 नगरसेवक आता एकट्या शिवसेनेचे आहेत तर ब्याऐंशी नगरसेवक भाजपचे आहेत मुंबईमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची होत असलेली पिछेहाट काही कार्यकर्ते सोडून पुन्हा परत शिवसेनेत निघून जाणं हाही प्रकार वाढतो आहे राज ठाकरेंचा जो करिश्मा बारा तेरा आमदारांच्या वरून एक आमदारांवरती आला म्हणजे दोन्ही एकोणीसच्या निवडणुकीमध्येही एका आमदारावरती आला आणि चौदाच्या निवडणुकीमध्येही एकाच आमदारावरती आला म्हणजे बारा तेरावरून थेट एक, एक हाती सत्ता अशा स्वरूपाची मनसेची अवस्था झालेली आहे मुंबईतला मतांचा टक्का घसरतो आहे या दरम्यान मनसेनं नाशिकमधली आपली सत्ता खूप वाईट पद्धतीनं गमावलेली आहे याच दरम्यान मनसेच्या पुण्यातील जागा कमी झालेल्या आहेत अन्य महत्त्वाच्या शहरामध्ये मनसेला आपलं खातंही उघडता येत नाही अशी स्थिती आहे मतांची टक्केवारी घसरते आहे अशा प्रसंगामध्ये आपला पक्ष पुढे चालवताना खास करून राज ठाकरेंनी आपल्या मुलाला मोठ्या पदावर बसवायचं किंवा त्याचा पॉलिटिकल हे करायचं ठरवलेलं आहे म्हणजे त्याला पुढे आणण्याचं ठरवलेलं आहे लॉन्चिंग केलेलं आहे अशा वेळी राज ठाकरेंना एका सक्षम आधाराची गरज आहे नाहीतर काय आहे की राज ठाकरेंची भाषणं खूप छान असतात म्हणजे खूप मोठी होतात ज्या दादरमध्ये राज ठाकरेंच्या लाखोंच्या सभा होतात त्याच दादरमध्ये नगरसेवक निवडून येऊ शकत नाही अशी ती स्थिती आहे बोलायला ऐकायला पाहायला माणसं खूप जमतात पण प्रत्यक्ष ज्या वेळेला राज ठाकरेंच्या सोबत जायचं असतं त्यावेळेला लोक मनसेचा पर्याय निवडत नाहीत म्हणजे अगदी राज ठाकरेंनी आपला बदललेला झेंडा सुद्धा लोकांच्या फार अशा नजरेत भरलेला नाही आहे अजूनही तो तीन चार कलरवाला झेंडा तोच मनसेचा झेंडा अशी लोकांची ओळख आहे या सगळ्या गोष्टी होत असताना राज ठाकरेंना एका सक्षम आधाराची गरज आहे हे नक्की आहे पण तो आधार भाजप होऊ शकतो का आणि भाजपनं तो द्यावा का हा सुद्धा मोठा प्रश्न आहे कोणत्याही मुद्द्यावर आपली भूमिका ठामपणे पुढे चालू न देण्याची भूमिका राज ठाकरेंनी आजवर घेतलेली आहे किंबहुना तशी भूमिका आहे असं तरी लोकांच्या मनामध्ये आहे भाजप शिवसेनेला रोखण्यासाठी मनसेला सोबत घेईल का हा देखील मोठा प्रश्न आहे म्हणजे मतांच्या टक्केवारीची बेरीज इकडची इकडं करायची आणि इकडची इकडं करायची असं होत नसतं यात बरेच बदल होत असतात बाकीच्या दोन हजार सतरा सालच्या जागांची आकडेवारी आपण बघितली तर ज्या भाजपला ब्याऐंशी शिवसेनेकडे नव्वद मनसेचे फोडून मनसेकडे आता फक्त एक एम आय एमचा एक समाजवादी पार्टीचे सहा राष्ट्रवादीचे आठ आणि काँग्रेसचे पस्तीस पंचवीस माफ करा एवढे आमदार तिथे अठ्ठावीस सॉरी हां अठ्ठावीस आमदार तिथे आहेत अशा स्थितीमध्ये या सगळ्या पक्षांचं पाठबळ शिवसेनेच्या मागे उभे राहिलं तर या सगळ्या पक्षांची मतं शिवसेनेच्या मागे मिळतील का शिवसेनेला दोनशे बावीस तेवीसपैकी एकूण जागा लढायला किती मिळणार आहेत हाही मोठा प्रश्न आहे म्हणजे किती जागा शिवसेना लढू शकणार आहे हा देखील मोठा प्रश्न आहे कारण दोनशे बावीस जागांची तीन पक्षात जरी विभागणी करायची ठरलं तरी जागा किती येतील याचा अंदाज घ्या पुन्हा सपा एम आय एम यासारखी पक्ष आहेतच पुन्हा वंचित बहुजन आघाडी आहेच आहे रिपब्लिकन पक्ष आहेतच रिपब्लिकन पक्षामध्ये आठवले भाजपच्या बाजूनी आहेत आणि यात आणखी एक गोष्ट मला महत्वाची अधोरेखित करायची आहे की मागच्या वेळी निवडणुका झाल्या तेव्हा राणे भाजपच्या सोबत नव्हते राणे आता भाजपच्या सोबत आलेले आहेत राणेंची शक्ती मुंबईत कितीही नाही म्हटलं म्हणजे अगदीच राणेंच्या विरोधकांनी राणेंची ताकदच नाही आहे असा दावा जरी केला असला तरी मुंबईमध्ये राणे नावाची एक शक्ती आहे जी काही भागामध्ये निकालावर परिणाम करते आणि तो निकालांवरचा परिणाम एकूण मुंबईच्या सत्तेवरती होऊ शकतो त्यामुळं राणेंची शक्ती एक ॲडिशनमध्ये भाजपला मिळालेली आहे आठवलेंची शक्ती जी काय असेल ती ॲडिशनमध्ये भाजपकडं असेल आणि या तीन पक्षाच्या जागा वाटपाच्या गोंधळात जे काही पक्ष शिल्लक राहणार आहेत ते प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यावर त्याचाही प्रत्यक्ष लाभ भाजपलाच होणार आहे त्यामुळं भाजपला अशी मनसेसोबतची थेट युती परवडणारी आहे का किंवा भाजप थेट युती करण्यापेक्षा पडद्यामागच्या तडजोडी करणार आहे का हे देखील बघितलं पाहिजे लक्षात घ्या भाजपच्या समोर ज्या काही अडचणी राष्ट्रीय राजकारणामध्ये आहेत त्याकडे लक्ष वेधलं पाहिजे भाजप राष्ट्रीय पक्ष म्हणून उभा तेव्हाच राहू शकला जेव्हा भाजपनी प्रादेशिक पक्षांच्या कुबड्या फेकून दिलेल्या आहेत काढून टाकलेल्या आहेत पंजाबात शिरोमणी अकाली दलांसोबत राहिलेला भाजप फारसं यश मिळवू शकला नाही पंजाबमध्ये आपला विस्तार करू शकला नाही हे एक महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे महाराष्ट्रात शिवसेनेसोबत गेलेल्या भाजपला मोठं यश मिळवता आलं नाही आता भाजप महाराष्ट्रभर फोपावू लागला आहे कारण सरळ सरळ अर्ध्या जागेची विभागणी होते बिहारमध्ये नितीश कुमारांच्या सोबत राहून भाजपला मनावत असं यश मिळवता आलेलं नाही आहे जिथे जिथे भाजपनं प्रादेशिक पक्षांसोबत तडजोडी केलेल्या आहेत तिथे तिथे भाजप कमजोर राहिलेलं आहे उत्तर प्रदेशातली ही सगळी बंधनं भाजपनं जुगारून दिली आणि भाजप तिथे सत्तेत आला हे विसरून चालणार नाही ना मध्य प्रदेशमध्ये ही स्थिती आहे राजस्थानामध्ये ही स्थिती होती जिथे भाजपनं प्रादेशिक पक्षांची जोखडं बंधनं जुगारली तिथे भाजपचा दिवा पेटला आहे कमळ उगवलेला आहे पण जिथे कुठे भाजपनं अजूनही प्रादेशिक पक्षांसोबत संधान साधलेलं आहे तिथे भाजपला फारसा मोठं व्हायला संधी मिळालेली नाही आहे प्रादेशिक पक्ष कोणतेही अपवाद वगळता स्वबळावर सत्ता स्थापन करू शकतात अशी स्थिती नाही आहे महाराष्ट्रात शिवसेना स्वबळावर सत्ता स्थापन करू शकलेली नाहीये राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर सत्ता स्थापन करू शकलेली नाहीये ना मनसे स्वबळावर सत्ता स्थापन करू शकते अशा स्थितीत आपल्याच विकासाला मर्यादा घालून भाजप कोणकोणत्या पक्षाला एकत्रित करणार आहे आणि मनसेला जवळ केल्यावरती भाजपचा जो परंपरागत मतदार आहे तो भाजपच्या सोबत राहणार आहे की तो बाजूला सरकणार आहे याचा देखील मुंबई मनपाच्या निवडणुकीमध्ये भाजपला विचार करावा लागणार आहे त्यामुळं झालं मनसेसोबत युती झाली आणि आता शिवसेनेला दोबी पचाड मिळाला असा दावा करण्यामध्ये काहीही अर्थ राहत नाही म्हणूनच भाजपच्या एकूण या हालचालीमध्ये मनसेसोबत थेट युती की छुपी युती भाजप करेल हे देखील बघणं महत्त्वाचं ठरणार आहे मनसेचा परप्रांतीयाविषयीचा खास करून उत्तर भारतीय म्हणजे उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यातल्या लोकांविषयीची भूमिका आपण समजून घेतली पाहिजे त्यावरून तरी भाजप अशी थेट कृती करणं शक्य नाही असं वाटतं आहे आणि केलीच तर ते के भाजपसाठी नुकसानदायक असेल मनसे आपण पूर्वी सांगितल्याप्रमाणे स्टार यार कलाकार याच्या भूमिकेतून बाहेर आलेली नाही आहे जेव्हा याच्या वर्तुळातून मनसे बाहेर येईल तेव्हाच मनसेला खरं यश मिळणार आहे नमस्कार